आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. कार्तिकीय एकादशीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारांच्या हस्ते संपन्न, तर त्यांच्या समवेत वारकरी बाबूराव सागर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना महापूजेचा मान मिळाला. पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे मानाच्या वारकऱ्यांना अश्रू अनावर, वारकरी बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांनी पूजा केली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमार जवळपास 1.5 तास घटनास्थळीच होता. मुंबई पोलीस आणि UPSTFच्या चौकशीत शूटरची कबुली. मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीची संचित रजेसाठी हायकोर्टात धाव. कारागृह उपमहानिरीक्षकांकडून रजेचा अर्ज नामंजूर केल्यानं गवळीची हायकोर्टात याचिका. कोर्टाकडून कारागृह अधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्याची नोटीस. राज्यात निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यासाठी 9000 बस सज्ज. 19 आणि 20 नोव्हेंबरला प्रासंगिक भाडेतत्वावर बस देण्यात येणार, मात्र नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचा प्रशासनाचा दावा. विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या 494 कोटींची संपत्ती जप्त. जप्त केलेल्या संपत्तीत दारू, अंमली पदार्थ आणि पैशांचा समावेश. मुंबईतून 31 कोटी 61 लाखांची रोकड जप्त. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक वाढली. बाजारात 4409 पिशव्यांची आवक. प्रति 10 किलो 600 ते 640 रुपये बाजारभाव.